ज्याला भेव नाही त्याने कशाला भ्यायला पाहिजे, बिंदास्त करा आणि तुमचीही होऊ द्या, सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या, कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचेही होऊ द्या, अर्धवट करू नका. आणि मराठा बांधवांना सांगतो मी, हे मी आधीच सांगितलेलं आहे, कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी, तसे लोक यांनी तयार केलेले तर मुंबईत नेऊन बसविलेले, हे मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला. त्याच्यानंतर मला काय बोलायचं तुम्ही बोललेलं आहे, त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडं काय षडयंत्र करतो, मीच तो आहे घरी येतो, चल. आमच्या आई बहिणीच्या छाताळावर नसलात, हा गोळ्या घातल्यावरून तुम्ही, तेव्हा नाही तर वाईट वाटलं, आज किती वाईट वाटलं. माझ्या आई बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले, वरून मारलं, 20-20 पोलीस आणत होता एक एक महिलेला, उचलून आपली टाका रे तुम्ही, इटाने हंता डोक्यात त्यांच्या, हा तुमची नुसती आहे म्हणलो, किती लागलं. आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही, तेव्हा कुठे गेलता या साईडने नेमणार आहे, सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो ह्याला तो ह्याकडे करायला लागला का सगळे, आणि तो या साईडला चौकशीला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुडके पडून देऊ का, मी नाही पडून देणार, मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरं हात उचलणार नाही, उचलून देणार तुला, तो टाक जेलला मी 50 वर्ष सजा भोगायला तयार आहे. आमच्या आई बहिणीच्या डोक्याचे चिंदार चिंदार झाल्या, चेहरी बाजून त्याला टाके काय बोलतो, पाय मुडलेत पाय, हात पाय गोळे आहेत पाय, त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी, तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का, आणि मग तू माझ्या पोलिसाला मारलं, हा त्यावेळेस मग तू माझ्या पोलिसाला मारलं, माया बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या, ती सगळ्यांची रक्षण करा, आपण आपल्या मराठ्यांचं आई बहिणीचं रक्षण करा, आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका. हो टोळी जमवायलाय याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत, हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत, बाकडे वाजायला लागलेत. अरे एवढे स्वार्थी बांधताल, स्वतःच्या आई बहिणीची इकडे तुकडे केलेत, मुंटके मोडलेत, काही काही माता मौलीला आणखी कंबरावर चालता येत नाही. अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे का आवाज येतात, त्या केशी मागे घ्या म्हणतोय, खोट्या केसेस केल्यात मार खाऊन, आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभा राहा, आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभा राहा, तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडं वाजिता.